आजही 24 तास एक पाऊल पुढे। श्रीराम वनवासात असताना राक्षस भुवन या गावात आल्याची आख्यायिका सांगितली जाते। अगस्त्य ऋषींच्या सांगण्यावरून शनिदेवाची आराधना केली आणि प्रभू रामचंद्रांच्या आराधनेवर प्रसन्न होऊन शनिदेवानं त्यांना दर्शन सुद्धा दिलं। तेव्हापासूनच या गावाला शनिदेवाचं गाव म्हणून सुद्धा ओळखलं जातं। पौराणिक वारसा असलेल्या या गावाची ओळख आता आम्ही तुम्हाला करून देणार आहोत। गाव तिथं 24 तास या उपक्रमामध्ये आज आपण आलोय बीड जिल्ह्यामध्ये। बीड जिल्ह्यातील कोणत्या गावात आपण जाणार आहोत? तालुक्यातील गावांच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्या अडचणींना या गावकऱ्यांना तोंड द्यावं लागतं ते जाऊन जाणून घेऊया। चला तर मग गेवराई तालुक्यातील गावात। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे राक्षस भुवन गाव सोलापूर महामार्गापासून अवघ्या 20 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामधल्या राक्षस भुवन या गावचा इतिहास मोठा रंजक आहे। या गावात शनी महाराजांची स्थापना अगस्त्य ऋषींच्या आदेशावरून प्रभू रामचंद्रानं केली अशी आख्यायिका सांगितली जाते। प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांच्या राशीला 12वा शनी आला, त्यामुळे प्रभू रामचंद्राला वनवास भोगावा लागला। त्यामुळेच शनीची शांती म्हणून अगस्त्य ऋषींनी प्रभू रामचंद्रांना शनीची आराधना करायला लावली। प्रभू रामचंद्र वनवासात असताना राक्षस भुवन या गावात आले आणि त्यांनी काही काळासाठी राक्षस भुवन या गावात वास्तव्य केलं। या दरम्यान त्यांनी या ठिकाणी शनिदेवाची आराधना करत शनीची स्थापना केली। तेव्हापासून या ठिकाणी शनीची पूजा सुरू झाली आणि या ठिकाणी शनीची शांती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होऊ लागली। काळानुरूप बदल होत या ठिकाणी काही काळ पेशवे आणि त्यानंतर निजामाचं आधिपत्य होतं, मात्र या ठिकाणाचं महत्व काही कमी झालं नाही। राक्षस भुवन हे भारतातील महत्वाचं ठिकाण आहे। राक्षस भुवन हे ऐतिहासिक आणि पौराणिक दृष्ट्या दोन्ही महत्वाचे ठिकाण ह्या ठिकाणी आहे। ऐतिहासिक दृष्ट्या जर धरलं तर ह्या ठिकाणी सन 1763 ह्या वर्षी विठ्ठल सुंदर आणि माधवराव पेशवे या ठिकाणी लढाई झालेली आहे। त्यामुळे 1763 विठ्ठल सुंदर या ठिकाणी मारलेले गेला आहे। 3.5 शहाणापैकी 1/2 शहाणा असलेला विठ्ठल सुंदर त्याची ह्या ठिकाणी समाधी आहे। प्रभू रामचंद्रानं स्थापन केलेल्या मंदिराची ख्याती संपूर्ण देशात आहे। छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं प्रमाण मंदिरात असलेल्या शिलालेखात आढळतं। पेशव्यांच्या काळातील 3.5 शहाण्यांपैकी 1/2 शहाणे असणाऱ्या विठ्ठल सुंदर यांची समाधीही याच ठिकाणी आहे। मुघलांबरोबर झालेल्या लढाईत विठ्ठल सुंदर यांना वीरगती प्राप्त झाली, ती याच ठिकाणी। पेशव्यांनी वीरगतीला प्राप्त झालेल्या विठ्ठल सुंदर यांची याच ठिकाणी समाधी बांधली। ऐतिहासिक आणि पौराणिक असं महत्व राक्षस भुवन या ठिकाणाला आहे। शनी मंदिरामुळे तीर्थक्षेत्र म्हणून राक्षस भुवनची ओळख आहे। ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या राक्षस भुवन गावातील ग्रामस्थांना मात्र अनेक समस्यांनी ग्रासले। खरं देशभरातून भाविक इथं दर्शनासाठी येतात, पण त्यांच्यासाठी कोणत्याच प्रकारच्या सेवा सुविधा इथं नाहीत। काय आहेत राक्षस भुवन ग्रामस्थांच्या समस्या त्या पाहूया। ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या या तीर्थक्षेत्राचा पाहिजे तेवढा विकास झालेला नाही। देशभरातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक दाखल होतात, मात्र गावात भाविकांसाठी कुठल्याही प्रकारची सोय नसल्यानं या ठिकाणी दाखल होणाऱ्या भाविकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो। गावात आजही 14-14 तास लोडशेडिंग असल्यानं विकासाचा वेग मंदावलाय। राज्य महामार्गालगत असलेल्या गावच्या रस्त्यांची अवस्था दयनीय असल्यानं गावात येणाऱ्या भाविकांचे मोठे हाल होतात।
देशा देशातून लोक शनी भक्त शनी महाराजांसाठी रक्षाबंधन येतील. आणि इथं आल्यानंतर सगळ्यात जास्त प्रश्न त्यांना रस्त्याचा येऊ. रस्त्यामुळं भाविक हवी म्हणून हात जोडतील, रक्षाबंधन येत नाही. बऱ्याच वेळा सगळ्यांना निवेदन विवेदन देऊन रस्त्याचं काम पूर्ण कधीच झालेलं नाही. गावात पाणी पुरवठा योजना नसल्यानं ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते. या गावाची परिस्थिती अशी आहे, पाणी नाही, देवस्थान आहे, इथं लाईट नाही, पुन्हा पेट्या फुटा द्यात, पुन्हा सुई नाही, सरकारची ही नाही, रोड हे हवाई रोड नाही, काही नाही. गावात दर शनिवारी शनी मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या खराब असल्यानं महामार्गापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात पोहोचण्यासाठी भाविकांना तब्बल 3 तास लागतात. शनी मंदिरात दशक्रिया विधी करण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मात्र गावात कोणत्याच प्रकारची राहण्यालायक जागा नसल्यानं भाविकांचे मोठे हाल होत आहेत. त्या गावात फक्त एक तर रस्त्याचा त्रास आहे, दुसरी गोष्ट इथं भक्तनिवास पूर्ण झालेले नाही, आणि एक जे रेस्ट हाऊस आहे ते फक्त शासकीय कर्मचाऱ्यांना किंवा मोठ्या अधिकाऱ्यांनाच हे भेटतंय, जे साधारण भक्तजन येते त्यांना काही भेटत नाही आहे. आणि इथं बीड जिल्ह्यातून पूर्ण 10वे 12वे 13वेचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात येत आहे. व गावात पाणी नसल्यामुळं जे भक्त येतात 10व्यासाठी 12व्यासाठी यांना पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे इथं लाईटचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या या तीर्थक्षेत्राला विविध समस्यांनी विळखा घातलाय. देशाला स्वातंत्र्य मिळून 60 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत, मात्र आजही राक्षस भुवन गावाची परिस्थिती काही बदलली नाही. गावात प्राथमिक शिक्षणापर्यंतची सोय आहे, मात्र उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गाव सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतंय. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, मात्र गावच्या लोकसंख्येचा विचार करता ते अपुरं पडत असल्यानं या ठिकाणी रुग्णालय उभारण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून स्थानिक करतायत, मात्र याकडे कुणीही लक्ष देत नाही. आम्ही 2020 साली जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहतोय. एक वेळ आपण हे ध्येय प्राप्त करूही, मात्र आपल्या देशाचा आत्मा समजल्या जाणाऱ्या खेड्यांना या प्रक्रियेतून बाजूला ठेवून हे सर्व शक्य नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून पांगरी ग्रामस्थ अशा या समस्यांना तोंड देत आहेत. प्रशासनानं पांगरी ग्रामस्थांच्या समस्येकडे लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी राक्षस भुवनचे ग्रामस्थ करतायत. झी 24 तास एक पाऊल पुढे.